लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत अशी माहिती अरविंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अशा तीन स्तरावरील दोन दोन शिक्षकांना एक महाविद्यालयीन शिक्षक कला आणि क्रीडा क्षेत्रातला एक शिक्षक अशा 9 जणांना हा पुरस्कार दिला जातो. त्याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकालाही एक पुरस्कार दिला जातो आणि 3 वर्षापासून एक पुरस्कार सुरू केलेला आहे तो म्हणजे कर्तव्यगार व्यक्तीच्या शिक्षकाला दिला जाणार पुरस्कार. त्यासाठी आपण आधी कर्तव्यगार व्यक्तीची निवड करतो आणि त्यांना विचारतो की तुमच्या मोठे होण्यामध्ये कोणत्या शिक्षकाचा प्रभाव आहे किंवा मोटिवेशन आहे, मग ती कर्तव्यगार व्यक्ती ज्याचं नाव सांगेल त्याला आपण तो पुरस्कार देतो. असे एकंदर 11 पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो, त्याच्या पुढच्या रविवारी हा कार्यक्रम होतो आणि महाराष्ट्रातल्या नामवंत व्यक्तीला बोलून आपण या पुरस्काराचा कार्यक्रम करतो. यावर्षी आपण सर्व शाळांना पत्रकं पाठवलेली आहेत, ऑनलाईन सुद्धा विहित नमुन्याचा अर्ज उपलब्ध आहे. सर्व शिक्षकांना आवाहन आहे की ज्यांना या पुरस्कारामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी तो अर्ज ओपन करून तो भरून 25 तारखेपर्यंत ऑनलाईन पाठवावा किंवा सुभाषबाबू देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात सरकार नगरमध्ये गोडगी रोडला तिथे पाठवून द्यावा. चलो औरंगाबाद. धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी अखेरचा लढा आरक्षणाचा माननीय उत्तम जानकर व माननीय गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्य मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती. दिनांक 31 ऑगस्ट 2018, स्थळ हमखास मैदान, औरंगाबाद. निमंत्रक समस्त धनगर समाज बांधव.